राज्यात सात हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश दिलेत त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगारांवर विशेष कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असंही फडणवीस यांनी घोषित केलंय राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सध्या सुरू आहे यामध्ये आज काही महत्वपूर्ण निर्णयावर सभागृहात चर्चा झाली यामध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं राज्यात सात हजार पोलीस भरतीचे आदेश सध्या दिले असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते दुसऱ्या टप्प्यात आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाईल असं फडणवीस यांनी घोषित केलं सराईत गुन्हेगारांवर मोकासारखी कारवाई करून गुंडगिरी आणि गुन्हेगारी आटोक्यात ठेवली जाईल असंही फडणवीस यांनी जाहीर केलं आपण सात हजार पोलिसांच्या भरतीचे आदेश दिलेले आहेत त्याची प्रक्रिया आपण तात्काळ करतो आहे अजून सात हजार या संदर्भात मी प्रोसेस करायला सांगितलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती करून आपण ही जी काही तफावत आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जे वारंवार गुन्हे करतायत यांच्यावर आपले जे स्पेशल ऍक्ट्स आहेत त्या ऍक्टच्या अंतर्गत आपण जसं सांगितलं जिथे मुका लागत असेल तिथे मुका जिथे ए लागत असेल जे काही विशेष कायदे आहेत या विशेष कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल राज्यात धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आणावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे या मागणीचा संदर्भ देत फडणवीस यांनी खुलासा केलाय राज्यात धर्मांतर विरोधी कायदा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे मात्र यातील काही तरतुदींमध्ये त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील नगरमध्ये एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची शासनानं गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यात पूर्ण होऊन संशयित आरोपींसोबत लागेबांधे असणाऱ्या पोलिसांवरही कठोर कारवाई केली जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं